संस्कृती आहे ना 14 वर्षाचा असताना. मग आता भगिनींना अजून एक विनंती आहे की आपल्या मुलींना सुद्धा बघा बरेच आता कसं होतंय की कमी वयात सुद्धा मासिक पाळी सुरू व्हायला लागली आहे, तर अशा वेळेस सुद्धा बऱ्याच गोष्टी त्यांना समजून सांगाव्या लागतात. तर ह्या गोष्टी आपण आपल्या लहानपणीचं आठवायचं आणि ते समजून सांगायचं, समजून घ्यायचं आणि त्यांनाही पिंपळ्या पानांचा काढा द्यायचा. अगदी समजा अजून जर काही त्रास होत असेल मासिक पाळीमध्ये तर आपणही मध घ्यायला हरकत नाही, थंड पाण्यात मध घालायचं आणि घ्यायचा, पाळीचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व होत जातात बऱ्यापैकी. पिंपळाच्या काढ्यानंतर होतीलच होतील, पण मधाने सुद्धा बऱ्यापैकी त्याचा इफेक्ट जाणवायला लागतो. अजून जर सांगायचं म्हटलं थायरॉइडसाठी नारळीच्या मुळीचं पण ऐकलं असेल तुम्ही, ऐकलंय का? ऐकलंय ना नारळीच्या मुळीचा काढा करून प्यायचा. विचार कसं सांगतात, ज्यांनी ऐकलंय त्यांनी सांगा, कारण एकच स्वभाव तोडत कुठेपर्यंत सांगणार आहे, किती लोकांना सांगत बसणार आहे. माझं तर मत असं आहे की प्रत्येकात स्वागत तोडकर निर्माण व्हायला पाहिजे. एवढे जर स्वागत तोडकर इथं असतील तर समाजात हे चांगलं जायला काही वेळ लागणार नाही, खरं हे चांगलं आपण पोहोचू शकतो. माझं नाव घेऊ नका तुम्ही, काय नको आहे मला खरं सांगायचं, नका घेऊ माझं नाव, पण तुम्ही इलाज मात्र सांगा, तुम्ही खरंच सांगा, हे सांगून बघा, हे करून बघा, समाजापर्यंत हे पोहोचू दे, पसरू दे आणि ह्या गोष्टीचं चांगलं काहीतरी होते, चांगलं फायदा होते. अशी कितीतरी गोष्टी आपण करू शकतो. आपण आलो होतो छातीतल्या कपांपर्यंत. ज्येष्ठ मत माहिती असेल, ज्येष्ठ मताचा जर काढा तुम्ही लहानांपासून अगदी आबाला वृद्धांपर्यंत सगळ्यांना ज्येष्ठ मताचा जर काढा करून दिला तर छातीतला कप निघून जातो, ताप निघून जातो, सर्दी निघून जाते. ज्येष्ठ मताची काढी मिळते माहिती आहे ना, किती लोकांच्या घरात आहे, किती लोक खातात, खाता कसं पाहिजे, नुसतं घरात आहे म्हणतात, कोण खात नाही, गोड मला लगेच खाली गेलं खाता आपल्याला, ते खायला पाहिजे, त्याच्यातून सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी फायदा होऊन जातो. अगदीच काय सांगतो इकडं तर छान.